वेगवेगळ्या तालांच्या ठेक्यामध्ये त्याचा वापर, मिंड्याचा वापर डग्याच्या बघूया. दादरा, आता दोन्हीकडे आपण बघताना दादरा बघा, आपण नॉर्मल दादरा धा धी ना धा ती ना धा धी ना धा ती, आता त्याला एक थोडीशी वेगळी ट्रीटमेंट देऊ डग्यावर. धा धी ना म्हणजे जावक आवक, धा धी ना राईट क्लोज, धा धी ना. आता ही बोटं मुडकून थाप आहे अशी, म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा, एक दोन तीन चार पाच सहा, धावक आवक ना राईट क्लोज ती ना धा धी ना धा. त्याच्यानंतर रूपक, रूपक मध्ये ती ती ना धी ना हे वाजवताना आपण जर का ती ती ना धी ना धी, इथे त्याचा अवसान आहे, इथे कमी अवसान आहे, खाली आहे, त्यामुळे इथे कमी जोर आणि लिफ्ट अँड वेट, लिफ्ट अँड वेट ती ती ना. आता याच्यात एक छोटीशी ॲडिशन होते, कण स्वर गाण्यात लागतात तसे कण अक्षर कसे आहेत बघा, ती ती नाक धी नाग धी नाग ती ती नाक धी नाग धी नाग. त्याच्या पुढचा ताल आहे केरवा, केरव्याचा जो ठेका आहे तो धागेन तीन क धीन, काही जण धागेन ती असं पण वाजवतात, मी असा वाजवतो एक शाईवर, त्यामुळे आपण लवेवरचं अक्षर इकडे आणि शाईवरचं इकडे धीन तीन, केरव्यात धीन तीन साईडला आहे. धागे जावं का बघ, न ती न क धीन लिफ्ट ओपन, धागे न ती न क धीन, धागे न ती न क धीन, धागे न त्याच्यानंतरचा ताल आहे छपताल, छपताल मध्ये बघा धी ना धी धी ना ती ना धी धी ना, इथे कसं करता येईल की धी ना धी धी ना, पहिला लिफ्ट वेट अँड लिफ्ट धी ना जावं काव धी धी ना ती ना धी धी ना, ही व्हर्टिकल मिंड आली, म्हणजे लिफ्ट ओ वेट अँड लिफ्ट, हॉरिझॉन्टल मिंड ती ना व्हर्टिकल मिंड. त्याच्या पुढचा ताल एकताल, एकतालामध्ये बघा धेन धेन धागे तिरकिट तू ना कत्तिन, धागे तिरकिट धी ना धेन 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 किंवा धेन 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 जावं कावं धेन धेन धागे तिरकिट धेन धेन धागे, इथला धागे मी असा वाजवतोय राईट क्लोज लेफ्ट ओपन, म्हणजे उलटी सर्क्युलर मिंड रिव्हर्स सर्क्युलर मिंड, धागे तिरकिट धीन धागे तिरकिट तू ना धागे तिरकिट धीन धेन 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 धागे तिरकिट तू ना कत्तिन, धागे तिरकिट धीन धेन धेन धागे तिरकिट तू ना कत्तिन, धागे तिरकिट धीन धेन धेन. याच्यानंतर त्रितालाला खूप वेगळ्या पद्धतीने बघता येईल, आता एक असं एक दोन तीन चार पाच छे सात आठ धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा तीन तीन ता ता धिन धिन धा, याला आपण फॉरवर्ड बॅकवर्ड फॉरवर्ड बॅकवर्ड आणि याला फॉरवर्ड ओपन फॉरवर्ड क्लोज बॅकवर्ड ओपन फॉरवर्ड क्लोज बॅकवर्ड ओपन असंही विचार करता येईल. एक दोन तीन चार पाच छे सात आठ धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा तीन तीन ता ता धिन धिन धा, फॉरवर्ड बॅकवर्ड फॉरवर्ड बॅकवर्ड फॉरवर्ड बॅकवर्ड फॉरवर्ड बॅकवर्ड. तबल्यावर मात्र लवेवरचा आघात आणि शाईवरचा आघात आणि चाटीवरचा सगळे खुले आघात होते. आता याच्यानंतरचा ठेका म्हणजे भजनी ठेका जो आहे धिन धा धिन धिन ग धिन धा तिन तिन ग धिन धा धिन धा धिन धिन ग, म्हणजे बघा धिन धा
सर्क्युलर मीन धेंदा धेंदी वर्टिकल मीन नग नग हा नुसतं ओपन आहे नग आणि धेंदा चिंधी नग धेंदा धेंदे नग धेंदा धेंदे नग धेंदा